नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, FY BCom, ग्राहक संरक्षण व व्यावसायिक नीतिमूल्य, सेमिस्टर फर्स्ट, प्रकरण 3, भारतीय ग्राहक संरक्षण कायदा. मागील लेक्चरला आपण राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग याची माहिती घेतली होती. त्यानंतर तक्रार दाखल करण्याच्या पद्धतीमध्ये तक्रार केव्हा करता येते, तक्रार करण्याची काय परिस्थिती आहे ही आपण बघितली होती. त्यानंतर पुढील भाग आपला आहे 2 नंबर, तक्रार कोण करू शकतं. झालेली फसवणूक व शोषणाविरुद्ध पुढील व्यक्ती तक्रार करू शकतात, यामध्ये ग्राहक किंवा प्रतिनिधी. काही ग्राहक वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूची तक्रार दाखल करू शकत नाही किंवा त्यांना आपली तक्रार ही प्रतिनिधीमार्फत दाखल करायची असते. म्हणजे कदाचित त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी वेळ नसेल, परंतु त्यांना न्याय घ्यायचा आहे, यासाठी ते आपल्या प्रतिनिधींची नेमणूक करू शकतात. किंवा आपण हे तिन्ही मंचांमध्ये बघितलं की त्या राज्याची तक्रार त्याच राज्यामध्ये दाखल झाली पाहिजे. की सपोज मी दिल्लीवरून एखादी वस्तू खरेदी केलेली आहे आणि मला तक्रार दाखल करायची आहे दिल्लीमध्येच, तर माझी जी वस्तू जी आहे या वस्तूची प्राईस जर तेवढी जर नसेल किंवा माझं तक्रार दाखल करण्याचं कक्षा तेवढी जर नसेल, तर मी माझ्या एखाद्या मित्राला प्रतिनिधी म्हणून त्या संदर्भात तक्रार दाखल करायला लावू शकतो. किंवा काही कंपन्या असतात, या कंपन्यात तक्रार दाखल करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो, तर ते विशिष्ट एजन्सीच्या माध्यमातून देखील तक्रार दाखल करू शकतात. नोंदणीकृत ग्राहक संघटना, ज्या ग्राहकांची कायद्याने संघटनांची कायद्याने नोंदणी झालेली आहे अशा संघटना. त्यानंतर केंद्र किंवा राज्य सरकार, केंद्र किंवा राज्य सरकार देखील तक्रार दाखल करू शकतं. केंद्र किंवा राज्य सरकार देखील अनेक वस्तू व सेवा यांची खरेदी करताना आपल्याला दिसून येतं. साधारणपणे केंद्र आणि राज्य शासन यांच्यामार्फत जे गरीब ग्राहक आहे, दारिद्र्य रेषेखालील ग्राहक आहे, या ग्राहकांना कमी किमतीमध्ये वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी वस्तूंची खरेदी केली जाते. ही खरेदी कित्येक कोटी रुपये किमतीची असते. यामध्ये जर काही त्यांना दोष आढळून आला, भेसळ किंवा फसवेगिरी आढळून आली, तर केंद्र व राज्य शासन देखील अशा पद्धतीनं जे काही तक्रार आहे ती तक्रार यामध्ये दाखल करू शकतं. या तक्रार दाखल करताना विभिन्न ज्या बाबी असतील याचा विचार करून राज्य सरकार अशा कंपन्यांविरुद्ध तक्रार दाखल करू शकतं. त्याचबरोबर एकापेक्षा जास्त ग्राहकांची सारखीच तक्रार जर असेल तर सर्वांच्या व्यक्तीनं वतीनं काही व्यक्ती सपोज एखादी वस्तू खरेदी केली आणि त्या वस्तूमध्ये जर मोठा दोष जर आढळून जर आला तर सर्वच ग्राहक काही तक्रार दाखल करू शकत नाही. किंवा तक्रार एकाच स्वरूपाची असल्यामुळे सर्व ग्राहकांनी तक्रार दाखल करणे त्यामध्ये अपेक्षित नसतं. अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांचे काही प्रतिनिधी यामध्ये एकत्र येऊन जी तक्रार जी आहे ती तक्रार या ठिकाणी दाखल करू शकतात. त्याचबरोबर पुढील अप्रकार आहे की संयुक्त भांडवली संस्था, ज्या संयुक्त तत्वावर विभिन्न प्रकारच्या ज्या काही संयुक्त भांडवली संस्था किंवा संयुक्त भांडवली कंपन्या स्थापन झालेल्या आहेत, या कंपन्या यामध्ये तक्रार दाखल करू शकतात. तसेच विभिन्न प्रकारच्या सहकारी कंपन्या, निमसरकारी कंपन्या, भागीदारी संस्था या देखील
यामध्ये तक्रार दाखल करू शकतात. त्याचबरोबर नोंदणी झालेल्या ज्या काही विभिन्न प्रकारच्या सहकारी संस्था, भारतीय सहकार महाराष्ट्रामध्ये जो काही सहकार कायदा आहे 1965 यानुसार सहकारी तत्वावर स्थापन झालेल्या अनेक प्रकारच्या सहकारी संस्था देखील तक्रार दाखल करू शकतात. आता तक्रार कोठे दाखल करावी या संदर्भातील 3 मंच आपल्याला माहीतच आहे, ज्यासाठी आपण एकदम विस्तृतपणे आपण लेक्चर घेतले. यामध्ये जिल्हा मंच, नुकसान भरपाईची रक्कम 20 लाखापर्यंत असेल, तसेच राज्य आयोग किंवा राज्य मंच 20 लाखापासून तर 1 कोटीपर्यंत भरपाई, आणि राष्ट्रीय आयोग नुकसान भरपाईची रक्कम 1 कोटीपासून राष्ट्रीय आयोगापर्यंत आपण तक्रार दाखल करू शकतो. पुढचा मुद्दा आहे तक्रार कशी करावी. चौथा मुद्दा आपण यामध्ये बघतोय की तक्रार ग्राहक किंवा त्याचा प्रतिनिधी जो आहे हे तक्रार करू शकतात. तक्रार ही वैयक्तिकरित्या किंवा टपालाने करता येते. तक्रार करण्यासाठी तुम्ही वैयक्तिकरित्या किंवा जे टपाल आहे त्या टपालाच्या माध्यमातून किंवा पोस्टाच्या माध्यमातून ग्राहक तक्रार दाखल करू शकतो. तक्रार जी आहे ती स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिता येते, त्याचे टायपिंग करणं किंवा टंकलेखन करण्याची आवश्यकता नसते. कारण की जे ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा ज्या आहेत, राज्य नंतर जिल्हा आणि केंद्र, यांचा उद्देश आहे कमीत कमी खर्चामध्ये ग्राहकाला तक्रार दाखल करता आली पाहिजे. म्हणून यासाठी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये जरी तक्रार लिहिली तरी चालते, यासाठी टंक लेखनाची आवश्यकता नसते. तक्रार योग्य त्या आयोगाकडे दाखल करावी. 3 प्रकारचे आयोग, यापैकी आपली तक्रार कोणत्या आयोगामध्ये बसते याचा विचार ग्राहकांनी करून त्या आयोगाकडे तक्रार दाखल करावी. त्यानंतर तक्रार दाखल केल्यानंतर आपल्याकडील प्रतीवर संबंधित आयोगाकडून तक्रार प्राप्त झाल्याची सही घ्यावी. ज्यावेळेस आपण तक्रार दाखल करतो आणि त्याची प्रत संबंधित आयोगाकडे घेऊन जातो, तेव्हा आपल्या तक्रारीची प्रत संबंधित आयोगाला प्राप्त झाली आहे, यासाठी ज्याला आपण OCG म्हणतो किंवा रिटर्नची सही जी म्हणतो, ती या ठिकाणून घ्यावी लागते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपला आहे तक्रारीमध्ये पुढील बाबींचा उल्लेख असणं आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण तक्रारसाठी जो अर्ज करतो या अर्जामध्ये पुढील बाबी असाव्यात. तक्रारदाराचं नाव, पत्ता, प्रतिवादीचं नाव, पत्ता म्हणजे दोघांचंही नाव आणि पत्ता, ग्राहक आणि ज्याच्यावर आपण तक्रार दाखल करणार आहे ते दोघेही पण, तक्रारीचं स्वरूप, वस्तुस्थिती व तक्रार कोठे उद्भवली याचं वर्णन. तक्रारीचं स्वरूप, वस्तुस्थिती व तक्रार कोठे उद्भवली याचं वर्णन यामध्ये करावं लागतं. तक्रारीच्या पुष्टीसाठी आवश्यक कागदपत्रे, तुम्ही जी काही तक्रार दाखल केली यासाठी जी काही आवश्यक कागदपत्रे आहे, यामध्ये बिल, मग कॅश मेमो, करारपत्र व्यवहार इत्यादींच्या नकला म्हणजेच झेरॉक्स कॉपी. जर आपण काही वस्तू खरेदीसाठी काही करार केला असेल, पत्र व्यवहार केला असेल, ऑर्डर दिली असेल, इस्टिमेट मागवलं असेल याच्या प्रती. त्यानंतर तक्रारीवर तक्रारदाराची सही असणं आवश्यक आहे. ज्यांनी तक्रार केली त्याची सही त्या ठिकाणी असावी. त्यानंतर तक्रारदारास अपेक्षित असणारी नुकसान भरपाईची रक्कम, तक्रार केल्यानंतर आपल्याला किती अपेक्षित नुकसान भरपाई आहे या रकमेचा उल्लेख देखील या तक्रारीमध्ये केला पाहिजे. त्यानंतर तक्रार इंग्रजी, हिंदी किंवा स्थानिक भाषेत असावी. आपल्याकडं भाषेची त्रिसूत्री जी आहे, यामध्ये इंग्रजी ही आपली संपर्क भाषा आहे, हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा आहे, आणि जे आपण ज्या ज्या राज्यामध्ये जी भाषा बोलली जाते त्यामध्ये मराठी, गुजराती, तामिळी या त्यांच्या स्थानिक भाषा आहेत. त्यामुळे इंग्रजी, हिंदी किंवा जी स्थानिक भाषा जी आहे या स्थानिक भाषांमध्ये तक्रार असावी. तक्रार ही साध्या कागदावर करावी, त्यासाठी बॉन्ड पेपर किंवा एकदम स्टॅम्प पेपर याची आवश्यकता नाही, तर साध्या कागदावर तक्रार करावी. त्यानंतर वेगवेगळ्या तक्रारीसाठी वेगवेगळी स्वतंत्र तक्रार करावी. जर आपल्याला वस्तूच्या संदर्भामध्ये 4-5 प्रकारच्या तक्रारी असतील
तर वेगवेगळ्या तक्रारीसाठी वेगवेगळ्या प्रकारचा अर्ज यामध्ये अपेक्षित आहे. तक्रार व जोडलेली कागदपत्रे याच्या चार चार प्रती जोडाव्यात. म्हणजे तुम्ही जे काही तक्रार करणार आहात किंवा जी कागदपत्रे आहेत याच्या चार चार प्रती जोडाव्यात, कारण की त्याच्यातील एक प्रत ओ सी म्हणून आपल्याला परत मिळते, एक तक्रार जिल्हा मंचाकडे असते आणि एक एक जी प्रत जी आहे ही प्रतिवादीकडे पाठवली जाते, आणि एक प्रत जेव्हा आपल्याला काही त्याचे नमुने या ठिकाणी घ्यायचे आहे किंवा ज्यांच्या विरुद्ध किंवा जी ज्या दुकानदाराकडून बिलं घेतलेलं आहे जे पुरावे आहेत या पुराव्यांचं स्पष्टीकरण मागवण्यासाठी ती कागदपत्रे पुन्हा त्या त्या व्यक्तीकडे पाठवावी लागतात. यासाठी चार प्रती या ठिकाणी जोडाव्या लागतात. शेवटचा मुद्दा आपला आहे नुकसान भरपाईचं स्वरूप कसं राहील. या संदर्भात मागे आपण चर्चा केलेली आहे. एक तर वस्तूमधील दोष आहे तो दुरुस्त करून दिला जाईल असा आदेश दिला जाऊ शकतो, वस्तू बदलून देणं. त्याचबरोबर ग्राहकाला माल किंवा वस्तूची किंमत परत करणं, जो ग्राहक वर्ग जो आहे या ग्राहक वर्गाला माल किंवा वस्तूची किंमत परत करणं. सेवेतील उणीवेबद्दल नुकसान भरपाई देणं, सेवेमध्ये जे काही उणीवा होत्या याबद्दल नुकसान भरपाई देणं. तक्रारदारांची तक्रारी संदर्भात झालेला खर्च भरून देणं. जे तक्रारदार आहे या तक्रारदारांनी खरेदी संदर्भात किंवा तक्रारी संदर्भात जो खर्च जो केलेला आहे तो यामध्ये भरून दिला जातो. तक्रार दाखल करण्याच्या पद्धतीमध्ये सहा वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आणि त्याचे ते विश्लेषण यामध्ये आपण संपवलेलं आहे. यामधील 20 शब्दात उत्तरे द्या ही प्रश्न या ठिकाणी आपण बघत आहोत. पहिला प्रश्न आहे ग्राहक संरक्षण कायदा केव्हा अस्तित्वात आला. आपल्या सगळ्यांना याचं उत्तर माहिती असेल 1986. ग्राहक या शब्दाची व्याख्या सांगा. यामध्ये ग्राहक या शब्दाच्या व्याख्या आपण बघितल्या की यामध्ये मोबदला देऊन, अर्ध मोबदला देऊन किंवा भविष्यामध्ये मोबदला देऊन जी वस्तूंची खरेदी केली जाते त्याला आपण ग्राहक असं आपण म्हणतो. अनुचित व्यापारी प्रथा म्हणजे काय, का भेसळ किंवा जो स्पर्धक आहे या स्पर्धकांची जी काही स्पर्धा मोडून काढणं याला आपण अनुचित व्यापारी प्रथा असं आपण म्हणतो. ग्राहक संरक्षण परिषदा कोणत्या, तर तीन प्रकारच्या ग्राहक संरक्षण परिषदा आहेत, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, राज्य ग्राहक संरक्षण परिषद आणि केंद्र ग्राहक संरक्षण परिषद. नंतर ग्राहक संरक्षण कायद्याची कोणती दोन वैशिष्ट्य, यामध्ये की हा कायदा साठी प्रोसेसिंग फी लागत नाही किंवा ग्राहक किंवा त्याचा प्रतिनिधी तक्रार दाखल करू शकतो किंवा 90 ते 45 दिवसाच्या आत तुम्हाला तक्रारचं उत्तर या ठिकाणी मिळतं, असे अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. नंतर तक्रार निवारणासाठी त्रिस्तरीय यंत्रणा कोणती, तीन स्तरीय यंत्रणासुद्धा आपण बघितली. यामध्ये जिल्हा आयोग किंवा जिल्हा मंच, राज्य आयोग राज्य मंच किंवा केंद्रीय आयोग केंद्रीय मंच या ठिकाणी आपण तक्रार दाखल करू शकतो. त्यानंतर पुढील प्रश्नांची 150 शब्दात उत्तरे द्या. यामध्ये ग्राहक संरक्षण कायदा 1986 ची पार्श्वभूमी स्पष्ट करा. PPT मध्ये ही पार्श्वभूमी आपण स्पष्ट केलेली आहे. दुसरा प्रश्न ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता सांगा. या संदर्भात देखील PPT आपल्याकडे आहे, त्या PPT वरून तुम्ही उत्तर तयार करू शकता. ग्राहक संरक्षण कायद्याची व्याप्ती व वैशिष्ट्य सुद्धा आपण बघितलेली आहेत. पुढचा प्रश्न जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची रचना व उद्देश सांगा. या संदर्भात देखील आपण चर्चा केलेली आहे. पुढील प्रश्न राज्य ग्राहक संरक्षण परिषदेची रचना व उद्देश या संदर्भात देखील आपण चर्चा केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय ग्राहक संरक्षण परिषद यावर टीप लिहा. सातवा प्रश्न ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील ग्राहक सेवा तक्रार मालातील दोष अनुचित व्यापारी प्रथा या संकल्पना स्पष्ट करा. म्हणजे ग्राहक संरक्षण जे कायदा जो आहे यामध्ये ज्या विभिन्न प्रकारच्या ज्या आपण कन्सेप्ट बघितल्या, संकल्पना किंवा व्याख्या बघितल्या त्या तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. नंतर 300 शब्दात उत्तरलेला मोठा प्रश्न, त्यामध्ये पहिला प्रश्न आहे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रार दाखल करण्याची पद्धत स्पष्ट करा. ग्राहक संरक्षण कायदे 1986 नुसार तुम्ही तक्रार दाखल करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात ती स्पष्ट करायची आहे. 2 नंबर ग्राहक संरक्षण कायदे 1986 अन्वय तक्रार निवारण यंत्रणा स्पष्ट करा. ग्राहक संरक्षण कायदे 1986 नुसार जी तक्रार निवारण यंत्रणा आहे ती स्पष्ट करायची आहे. 3रा प्रश्न
ग्राहक संरक्षण कायदे 1986 अन्वये ग्राहक संरक्षण परिषद स्पष्ट करा, म्हणजे तक्रार निवारण यंत्रणा आणि ग्राहक संरक्षण परिषदा यांचे तीन जे मंच आहेत, हे तीन मंच यामध्ये आपल्याला स्पष्ट करता येतील या लेक्चर्समधून. जवळजवळ या चॅप्टरचे 10 ते 11 लेक्चर्स आपण बनवलेले आहेत अगदी सोप्या भाषेमध्ये, आणि तुम्हाला कंटाळा येणार नाही म्हणून 15 ते 20 मिनटं या पद्धतीने लेक्चर घेण्याचा प्रयत्न केला. कधीकधी लेक्चर थोडं मोठंही झालं, कारण की तो पॉईंट त्या ठिकाणी क्लिअर होईपर्यंत आपल्याला त्या लेक्चरमध्ये टिकून राहणं गरजेचं होतं. यानंतर जो काही होमवर्क आहे तो तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे, आणि होमवर्कच्या माध्यमातून काही जर अडचणी जर आल्या, जे प्रश्नाच्या संदर्भातील असतील, उत्तराच्या संदर्भात असतील, तर त्या संदर्भातील जो वैयक्तिक जो संपर्क आहे तुम्ही माझ्याबरोबर नक्कीच करू शकतात. ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून अतिशय स्पष्ट आणि विस्तृतपणे मांडण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. लेक्चर एखादं लेक्चर जर थोडंसं समजायला अडचणी आल्या असतील, तर ते लेक्चर वारंवार जर ऐकलं तर तुमची समस्या नक्कीच दूर होईल असं मला वाटतं. यानंतर पुढील भाग जो चौथं चॅप्टर जे आहे, हे आपण पुढील लेक्चरमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.